राज्य घटना आणि संसदीय लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाला आज ही आव्हाने जाणवत आहेत. भारतीय राज्य घटना आणि राज्यकरणाचा लोकशाही हा केंद्रबिंदू आहे. आज लोकशाही मार्गाने निवडणुका होत असल्या तरी कारभार मात्र हुकुमशाही आणि एक चालकानुवर्तीची तत्वाची जोपासना करणारा दिसतोय. समाजवादाच्या संकल्पनेऐवजी विषमतावादी भांडवलशाहीचा पुरस्कार केला जाते आणि लोकशाही पद्धतशीरपणे हुकुमशाहीच्या मार्गाने नेली जाते. ही आव्हाने भारतीय राज्य घटनेसमोर पर्यायानं उभी ठाकली आहे. म्हणूनच लोकशाहीबाबत सतत प्रबोधन करणं फार महत्वाचं झालंय. त्या अनुषंगानं निर्भय बनो विचारमंच अमरावतीद्वारा भारतीय लोकशाही या विषयावर शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि संविधान तज्ज्ञ व मानवी हक्क राजकीय विश्लेषक ऍडव्होकेट असीम सरोदे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषदेतून देण्यात आली. नमस्कार, मी राहुल तायडे, निर्भय विचार मंच याचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की उद्या दिनांक 9 तारखेला संध्याकाळी 7 वाजता संस्कृती भवन इथे भारतीय लोकशाही या संदर्भात जाहीर व्याख्यान ठेवलेले आहे. तरी आपण सर्व जनतेने त्या व्याख्यानाला उपस्थित राहावे ही विनंती. व्याख्याते कोण? व्याख्याते विश्वंभर चौधरी हे व्याख्याते आहे आणि ॲडव्होकेट अश्विन सरोदे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. Thank you.